पैठणमधून नाथांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे, पण दिंडी रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्यानं वारकरी सध्या संतप्त आहेत. यंदा रस्त्यांबाबत आणि इतर मागण्यांबाबत काहीतरी ठोस आश्वासन मिळावं यासाठी वारकरी आग्रही असल्याचं पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांनी सांगितलं. 422 वर्षांची परंपरा नाथ महाराजांच्या पालखीला आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी गोदावरी नदीच्या काठावरून मावळत्या सूर्याला वंदन करत ही दिंडी आज पंढरीकडे निघणार आहे. नाथांच्या पालखीकडे प्रशासन दुर्लक्षच करत आहे. मानाच्या 7 पालख्यापैकी नाथमहाराजांची 3 क्रमांकाची पालखी सोहळा आहे. शासनाने 752 हा महामार्ग नाथमहाराजांच्या पालखीसाठी मंजूर केला. आज 3 वर्ष झाले तो तसाच पडून, एक बाजूनी काँक्रीटकरण झालं त्याला तडे गेलेत, एका बाजूनी मुरमीकरण झाले त्याच्यातही चिखल झाला आहे. ही अशी रस्त्याची दुरावस्था आहे. पुढे छत्रपतींचा विचार म्हणजे